समाजात शिस्त आणण्याचे काम पोलिसांबरोबरच पत्रकारही करत असतात असे प्रतिपादन वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी केले आहे. माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून पोलीस आणि पेण तालुक्यातील पत्रकारांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर, पोलीस उपनिरीक्षक विजय म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकते, पोलीस हवालदार अमोल म्हात्रे, पोलीस शिपाई आकाश यांच्यासह स्थानिक पत्रकार उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले की पोलीस आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून परस्परांमध्ये आपुलकीचे संबंध असेल तर समाज सुधारायला वेळ लागणार नाही. राजकीय मंडळी कोणालाही घाबरली नाही तरी ते पत्रकारांना घाबरत असतात. या समाजात बरं वाईट काय चाललंय याकडे पत्रकारांचे योग्य लक्ष असते, त्यामुळे समाजात ते महत्वाची भूमिका बजावतात असे सांगितले. तसेच उपस्थित पत्रकारांना पोलीस प्रशासनाच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हात्रे यांनी पोलीस प्रशासनाने त्यांचे काम करत असताना पोलिसांनी जनसामान्यात जाऊन त्यांच्यातील एक व्हावे, तसेच पत्रकारांना भेडसावणाऱ्या अडचणींवरही प्रकाश टाकला. तर पत्रकार संतोष पाटील यांनी आपापल्या क्षेत्रातील समस्यांचा उल्लेख करताना पोलिसांकडून अधिक पारदर्शकता आणि वेळेवर माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आज 28 सप्टेंबर हा माहितीचा अधिकार याचं दिवस साजरा म्हणून दिन म्हणून साजरा करत आहोत. त्या अनुषंगाने शाळा कॉलेज अशा ठिकाणी प्रचार आणि प्रसार करत आहोत माहितीच्या अधिकाराचा, की कशा पद्धतीनं त्याचा प्रचार आणि प्रसार होऊन समाज हितासाठी त्याचं काम व्हावं याच्यासाठी जागृती करण्यासाठी वडखळ पोलीस स्टेशनच्या वतीने आज रोजी ह्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आणि त्याचवेळी सगळ्या पत्रकार बंधूंची पण मीटिंग घेऊन त्यांना सांगण्यात आलं की माहितीच्या अधिकाराचा आजचा जो दिन आहे त्या दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी या माहितीच्या अधिकाराची जागृती व प्रसार आणि प्रचार करावा ह्या संदर्भात त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी देखील ह्या माहितीच्या अधिकाराचा जे समाज हितासाठी कशा पद्धतीनं वापर होईल, कायद्याचे काय काय तरतुदी आहेत ह्या संदर्भात त्यांच्या वर्तमानपत्रातून, इलेक्ट्रॉनिक मीडियातून, सोशल मीडियातून ते समाजामध्ये जागृती करतील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. ह्या संपूर्ण प्रयत्नामध्ये की ह्या माहितीच्या अधिकाराचा कायद्याचा जो प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे त्याचे मुख्य स्रोतच पत्रकार आहेत, त्यामुळे आम्ही पत्रकारांची मीटिंग घेऊन त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी सकारात्मक या विनंतीला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्या ह्या प्रयत्नातून माहितीच्या अधिकाराचा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रचार आणि प्रसार होईल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद.